नाशिक जिल्ह्यासह सिन्नर तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती, तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालं होतं। नैसर्गिक आपत्तीवेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनीही सिन्नर तालुक्यातील वंजारवाडी भागाचा पाहणी दौरा केलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत यावेळी दिनकर पाटील यांनी केली आहे, तर ग्रामस्थांनी दिनकर पाटलांपुढे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। सिन्नर तालुक्यामध्ये दिनांक 1 सप्टेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे सरस्वती नदीला महापुराचं स्वरूप प्राप्त झालं होतं, तर अनेक गावांना या पुराचा फटका बसलाय। याच अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनीही सिन्नर तालुक्यातील वंजारवाडी भागातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाहणी दौरा केलाय। यावेळी त्यांनी स्वतःहून या शेतकऱ्यांसाठी काही आर्थिक मदत देऊ केली आहे। त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीनेही लवकरात लवकर या सर्व भागाचे पंचनामे करून मदत मिळवून देण्याचं आश्वासनही यावेळी दिनकर पाटील यांनी वंजारवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले। समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असलेले नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक आधार मदतीचा दिलाय। शासनाच्या वतीनेही लवकरात लवकर मदत मिळवून दिली जाईल असंही यावेळी शेतकऱ्यांना सांगितलंय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।